हे सगळे इक्विपमेंट खूप गरजेचे आहे, स्पेशली ज्यांना आमचा खूप पेशंट येऊन लागला सध्या, पीडियाट्रिक पेशंट विथ यु नो क्रिटिकल स्टेट. ह्यातून मॉनिटर्स असतात, वॉर्मर्स असतात आणि इन्फ्युजन पॉम्प. सो ऑल दीज इक्विपमेंट्स आर यूजफुल टू कन्वर्ट युअर ऑक्सिजन बॅड इन टू अ रिअल क्रिटिकल बॅड. हे ज्यांना आम्ही लायतात एका बॅडाकडे, त्यांना त्या बॅडाची क्षमता वाढता, म्हणजे त्यातून आम्ही एक क्रिटिकल पेशंट दोरून त्याला मॉनिटर करू शकता. गव्हर्नमेंटही देता पण की जाता डिमांड इतलो असल्या कारणान हाजो खूप उपयोग असता. आणि हे आमची जी एच ओ डी असली तिने कॅल्क्युलेशन करून कितली डेफिसीट आहात त्याप्रमाणे ते रिक्वेस्ट दिलो रोटरी क्लबाक, आणि ते रोटरी क्लबान आमकां आज दिले, आम्ही त्यांचे आभारी असत. आणि दीज इक्विपमेंट्स विल सेव्ह मेनी मोर लाईफ्स ऑफ चिल्ड्रन. तर तुम्ही गव्हर्नमेंटाक डिमांड केलं हे इक्विपमेंट्स पहिली? गव्हर्नमेंटान दिलाच आमकां, गव्हर्नमेंटान आमकां हे मॉनिटर्स. आता माझ्या कडे दिसता इन सेकंड वेव गव्हर्नमेंटान आमकां ऑलमोस्ट 150 दिल्या, 300 वेंटिलेटर्स दिले, सगळे दिल्ले आसा. पण एक जी एम सी आता एक इम्पॉर्टंट हॉस्पिटल झाल्या कारणान ह्या एरियेत, कोकण एरियेत आमकां सगळ्या कडल्यान पेशंट येता आणि आम्ही खंयच्याच पेशंटाक रिफ्यूज करना ॲडमिशन, कोणाकूच आम्ही ट्रिटमेंट डिनाय करूंक शकना. आणि असे एक जेव्हा रिझर्व असता त्यांना खूप बऱ्याक पडतं. कशें आसता न्ही, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजान ज्या प्रमाणे आमकां एडमिशनां जाता आतां, त्या प्रमाणे जे वस्तू आमकां डोनेशनान मेळटा सगळ्यांचो यूज आसा. देर इज नथींग कॉल्ड एज हँड पॉयंट. जर कोण दिता जाल्यार आमी रिफ्यूज करिना, कित्याक इट गोज अ लाँग वे इन सेव्हिंग लायफ. सर लास्ट टाइम डीनाचो एक वडलो प्रश्न आसलो, आता टेम्पररी डीन आसा, आता कितें तेंचे परमनंट परमनंट डीन आमकां जाय. सर तुमी ताजेर तुमकां पब्लीक हेल्थ आनी एपॉयंटमेंट हे कोण पर्सनल डिपार्टमेंटाक विचारचें पडटा. सर तुमचो पोस्ट आजुनूय होल्डर आसा? हांव सध्या डीन आसा. ओके. सर आतां फोर्थ वे आतां येवपाचो, कोविड सिच्युएशन कशें आसा? फोर्थ वे आतां येवपाचो, तुमचे कशें कितें प्रिपरेशन? आतां फोर्थ वे येता अशें प्रेडिक्शन केल्लें आसा आनी ह्या प्रेडिक्शनां आमी मानतात, कित्याक सांग एक्सपर्ट कमिटीचो एक चेअरमॅन हांवूच आसा. आनी म्हाका दिसता हाज्या फुडें हाज्या पयलीं जी प्रेडिक्शनां केल्लीं ती बी खरी ठरलेली. सो म्हणूनच आमी म्हणटा मास्क इज स्टील एडवायजेबल आणि लोकांनी मास्क घालचे इन क्राउडेड एरिया. फोर्थ यो जर आयलो जाल्यार तो चड करून जून एंडलाक अशें येवंक शकता. आणि त्या वेवाचे आमी कित्याक म्हणटा येवंक शकता, कारण ते प्रेडिक्शनूय आसा आनी त्या दिसांनी आमचे वेदरय मॉयस्ट आसता, मनसून आसता, आनी लॉट ऑफ पेशंट्स गेट अपर रेस्पिरेटरी इन्फेक्शन. आनी तेन्ना केन्ना केन्ना तुमकां ती कोविडाचोय व्हायरस लागूंक शकता. पण आतां आमी वेल प्रिपेर्ड आसा बिकॉज आमचे पॉप्युलेशन इज ऑल वॅक्सिनेटेड, 100% वॅक्सिनेटेड आसा. भुरग्यांचे वॅक्सिनेशन आमी चालू केल्ले आसा आणि जी इन्फ्रास्ट्रक्चर जाय कोविडाक ती आमचे कडेन आतां सारखी रेडी आसा, इन्क्लुडींग स्टोरेज ऑफ लिक्विड ऑक्सिजन. सो आमकां आतां दिसता वी आर बेटर प्रिपेर्ड दॅन अदर वेव्स. इफ फोर्थ वेव काम देर इज नो प्रॉब्लम. सर तुम्ही मास्क काजा म्हटले की हे जे असतात ते तीन पावती अशी येतात असे म्हणजे ना, तीन पावटी असो न्ही, खंयचोच एक वेव. आता थर्ड वेव केन्ना आयल्लो, चड करून जानेवारीन आयल्लो न्ही. सो खंयचोय वेव झिरो जावपाक 4-1 महिने लागता. सो आमकां जर फोर्थ वेव प्रेडिक्ट करतले आमी समवेअर इन जून आमी प्रेडिक्ट करूंक सोदता. प्रेडिक्ट करपाक कांय वायट ना न्ही. सो गिव्स यू प्रिकॉशन. क्लायमेट चेंज जाता तेन्ना जी आमकां ग्रीप येता पळय पावसान येता तशा प्रकारचो कितें तसो कितें आतां मेन म्हणजे आमकां जे थर्ड वेव्हान सापडले ओमिक्रॉन तीच व्हायरस फुडें कंटिन्यू जावंक शकता अशें मायक्रोबायोलॉजिस्ट एक्सपर्ट्स आसता तांचे म्हणण्या. सो हांव ती ग्रीप म्हणूंक शकना, कारण तातूंत कोवीड सिमटम्स आसतले, तातूंत निमोनियाय जावंक शकता. सर हांवें तांकां जर रॉंग मॅसेज दिली ती सादी ग्रीप म्हणून जाल्यार ते बरोबर न्ही. सो इट हॅज टू बी टेस्टेड आनी टेस्टींग करूंकूच जाय.
जीनोम सिक्वेन्सिंग मशीन अजून येऊ आमचे मशीन आता स्टार्ट झाले कमिशन झाले नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अजून त्यांच्यानी सांगलं असतं ते डीएचएस अंडर असतं डायरेक्टर ते डीएचएस अंडर आय हॅव नो इन्फॉर्मेशन बट त्यांच्या मग एकदा मटेरियल अपडेट झाले म्हणून आमचे व्हेरी सून वी विल कमिशन आमची ओल्डली व्हायरल लॅब इज ऑल्सो कमिंग अप डॉक्टर वळवळकरांनी एक एलिगेशन केले की तुमचे ते कितपत खरे म्हाका खबर ना जीएमसीन कितें कारबार करता ते सारखे चालना म्हणून ताजे पर्सनल ओपिनियन न्ही हांव कितें सांगू बरं व्हडलें एलिगेशन कितपत गजाल करी पर्सनल ओपिनियन कोण सांगू शकता.